इतक्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या इतक्या मॅटर करतात. आणि माझं मला मी हे कायम म्हणते की माझा फक्त ॲड्रेस बदलला आहे, बाकी माझं काहीही बदललेलं नाही आहे. की आई ऐक माझं उद्या हे असं आहे, उद्या मी 7 निघणार आहे, मग मी आत्ता नाश्ता हा करेन, मग माझं आत्ता हे ते सेम माझ्या सासूबाई माझ्यासाठी करतात. ज्यांचं लग्न झालं त्यांना एक्झॅक्टली कळेल मी काय म्हणते. म्हणजे इट इज इट हॅज दे हॅव बीन अ व्हेरी ह्यूज सपोर्ट अँड दे हॅव ऑलवेज बीन. हो पहिले करिअर का देखा तू, तू टेन्शन मधले घर का, मग हे खूप ऑल्सो बिकॉज शी इज बीन देअर. ऋता, तू प्रतीक यांचा उल्लेख केलास त्यासाठी विचारते की कशा पद्धतीने, कारण सेम इंडस्ट्रीचा पार्ट असल्यामुळे तुला कशा पद्धतीने इनपुट्स किंवा एनकरेजमेंट त्यांच्याकडनं मिळत असते. ॲक्च्युली मी जरा म्हणजे मी जेव्हा वेन आय स्टार्टेड विथ माय सिरियल, सो हे 12 तासाचे शिफ्ट, मग मुलगी सकाळी 5 जाते ती डायरेक्ट 10 येते, म्हणजे हे माझ्या फॅमिलीसाठी वॉज एव्हरीथिंग वॉज न्यू. आणि माझी आई सतत असं म्हणायची की बापरे हिला सासर म्हणजे कसं मिळेल की युनो, कारण या छोट्या छोट्या गोष्टी खूप एक्सप्लेन करावं लागतं, कारण जे फील्डमध्ये नाही आहेत ना त्यांना हे नाही कळत की 14 का लागतात. आधी माझी आई म्हणायची काय करते 12 बिकॉज काही माहीतच नाही, पण आता शी नोज, कारण ती आता ते 12 पण तिला माहित होतं की शी इज टू कॉल, अच्छा 1:30 ब्रेक होतो, मग तिला 1:30 तिचा मेसेज येणार की मी कॉल करू का, बिकॉज शी नोज की अच्छा ओके हे असं, कारण तिने येऊन बघितलं. तर ह्या इतक्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या इतक्या मॅटर करतात. आणि माझं मला मी हे कायम म्हणते की माझा फक्त ॲड्रेस बदलला आहे, बाकी माझं काहीही बदललेलं नाही आहे. म्हणजे मी जसं आईला म्हणायचं की आई ऐक माझं उद्या हे असं आहे, उद्या मी 7 निघणार आहे, मग मी आत्ता नाश्ता हा करेन, मग माझं आत्ता हे ते सेम माझ्या सासूबाई माझ्यासाठी करतात. आणि हे आत्ता बोलताना खूप सोपं वाटायचं आहे, पण ज्यांचं लग्न झालं त्यांना एक्झॅक्टली कळेल मी काय म्हणते. म्हणजे इट इज इट हॅज दे हॅव बीन अ व्हेरी ह्यूज सपोर्ट अँड दे हॅव ऑलवेज बीन. म्हणजे तुम्हाला सासूबाई जाऊन येऊन सांगायला मुग्धा दिसत होते, तुम्हाला हो पहिले करिअर का देखा तू, तू टेन्शन मधले घर का, मग हे खूप ऑल्सो बिकॉज शी इज बीन देअर. आणि प्रतीक तर म्हणजे त्याचं रोजच शूट असतं, त्यामुळे त्याचं म्हणजे मला हे एक्सप्लेन नाही त्याला करावं लागत की यार आज मला 2 मग उद्या मला सकाळी 6 उठायचं आहे, आणि मग मला मी नसणं, म्हणजे तू निघेन तेव्हा मी नस, ते असं मला मे बी नीट एक्सप्लेन नाही करता येते, पण ते ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांना ते कळेल की मी काय म्हणते, कारण एव्हरी या आणि ते थँक्स टू देम या त्यामुळे ते खूप छान आहे, कारण अशा पद्धतीची फॅमिली मिळणं खरंच नशिबाचं वाग आहे, आणि तुला खूप छान सपोर्ट मिळतोय ते बघून छान वाटतंय.